टिळक स्मारक मंडळाचे सर्व माननीय वर्तमान पदाधिकारीगण आणि टिळक स्मारक मंडळांशी जुळलेले सगळे नवीन जुने कार्यकर्ते बंधुभगिनी, पहिली गोष्ट म्हणजे आत्ता माझ्याबद्दल खूप पुष्पित पल्लवित भाषेत परिचय करून दिला, त्यातल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सांगली माझा आजोळ आहे म्हणून तुम्हाला खाजगीत सांगतोय. मनुष्य ज्या स्थानावर असतो त्या स्थानावरच त्याचं महत्व स्थानामुळे असतं. मनुष्याने काय केलं, मनुष्य काय झाला, याच्यापेक्षा तो काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि संघाच्या कार्यपद्धतीत काही गोष्टी अगदी सहज असतात, त्या सगळ्यांच्याच असतात. संघाने मला समोर ठेवलेलं आहे म्हणून त्या मला चिटकतात असं आहे. पण ही संघाची अगदी सहज सरळ कार्यपद्धती आहे. ती डॉक्टर हेडगेवारांच्या स्वतःच्या उदाहरणातून निसृत झालेली आहे. आणि डॉक्टर हेडगेवारांना हे सगळं कुठे शिकायला मिळालं असेल, आम्ही संघाचं शिक्षण घेतो तर तृतीय वर्ष करतो, डॉक्टरांचं तर प्राथमिक वर्गही नव्हता झाला. आम्ही शाखेत घडलो, डॉक्टरांना तर काही शाखा मिळाली नाही संघ स्थापनेपर्यंत. तर डॉक्टरांच्या आदर्श व्यक्तित्वांपैकी एक लोकमान्य टिळक होते. आणि अशा या सगळ्या लहान लहान गोष्टी त्यांच्या आचरणातून पाहायला मिळाल्या असतील, शिकायला मिळाल्या असतील असं म्हटलं जाऊ शकेल. कारण लोकमान्य टिळक म्हटल्यावर एका महापुरुषाचं नाव असं आपण समजतोच. परंतु अशी एक गोष्ट आहे, लखनौमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं, लखनौ करार झाला त्याच वर्षीचं कदाचित, तर तिथली अशी आठवण आहे की पहाटे 4 वाजता उठून लोकमान्य चूल पेटवत आहेत. तर विचारलं कार्यकर्त्यांनी की हे कशाला करतो, तुम्हाला गरम पाणी आणून देऊ. म्हणे अरे बाबा, थंडीचे दिवस आहेत, सगळे प्रतिनिधी उठतील, त्यांना हातपाय धुण्यापासून आंघोळ करेपर्यंत गरम पाणी लागणार आहे, ते वेळेवर मिळालं पाहिजे म्हणून मी चूल पेटवतो. तर तेव्हाही ते मोठे नेतेच होते आणि त्यांनी हे नसतं केलं तरी चाललं असतं. परंतु जी मनातली तळमळ आहे, मनातली आपुलकी आहे, सर्वांची काळजी आहे, ती अशा गोष्टी करायला लावते. हे आत्मीयतेचं सूत्र संघात तेच काम करतं. ते असं डॉक्टरांना ज्या व्यक्तित्वांमधून शिकायला मिळालं त्यातले एक लोकमान्य टिळक आहे. आणि त्याच्यामुळे टिळक स्मारक मंदिराचे उपक्रम कार्यक्रम अखंड चालू आहेत आणि नवीन नवीन होणारही आहेत. ते तर चाललेच पाहिजे, कारण त्याच्या माध्यमातूनच जे स्मारक मंडळ स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट आहे ते त्यातनं साध्य होईल. परंतु ते उद्दिष्ट काय आहे हे मनात ठेवून हे सगळं झालं पाहिजे. तुम्ही करतच असाल. त्यावेळच्या राजकारणामध्ये टिळक पक्ष होता, जहाल पक्ष ज्याला म्हणायचो, आणि विदर्भात विशेष करून चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा असे जुने 4 जिल्हे, सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार असं ज्याला म्हणायचे, तर सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये टिळक पक्षाचं सगळीकडे प्राबल्य होतं. गावागावात त्या काळचा पुढारी, पुढे येऊन काम करणारा वकील वर्ग होता. तर बहुतेक सगळे वकील हे टिळक पक्षाचे असत.
तर आमचंही जे गाव आहे चंद्रपूर, माझा जन्म इथे झाला पण मी चंद्रपूरचा राहणारा, तर तिथे टिळक पक्षाचं प्राबल्य होतं. त्यातून मग एक शाळा सुरू झाली, त्या शाळेचं नाव लोकमान्य टिळक विद्यालय. त्या शाळेत मी 5वी ते 10वी शिकलो, तिथून मॅट्रिक झालो, लोअर मॅट्रिक म्हणायचे पूर्वी. तर ती लोकमान्य टिळक विद्यालय असल्यामुळे जयंती आणि पुण्यतिथी टिळकांची त्यावेळेला कार्यक्रम असायचा. शाळा लहानशी होती, त्यावेळेला काही सभागृह वगैरे नव्हतं, म्हणून एक जयंत टॉकीज नावाचं चित्रपटगृह होतं, तिथे तो कार्यक्रम नेहमी व्हायचा. आणि त्यावेळेला आम्हाला 4 ओळींची 1 कविता ही टिळकांना उद्देशून आहे असं सांगून ती पाठ करून घेतली होती. ती आम्ही न चुकता त्या कार्यक्रमात म्हणत असू. तिथं प्रसिद्ध आहे, ती तुम्हालाही पाठ असेल एखाद वेळेस. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा ठरो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित चिंतना विण दुजी कथा नावडो, तुझ्या समची आमची तनुही देशकारी पडो. तर पहिल्या 3 याच्यात मी अशी कल्पना करतो की टिळक स्मारक मंदिरांच्या उपक्रमांचं वर्णन आहे. तव स्मरण, आणि टिळकांचं स्मरण झालं पाहिजे, टिळकांच्या विचाराचं स्मरण झालं पाहिजे. ते स्फुरणदायी आहेच, आणि टिळकांचे गुण त्याचं कीर्तन झालं पाहिजे, आणि स्वदेश हितचिंतनाच्या संदर्भात त्या त्या वेळचे उत्तम विचार हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, याकरता हे निर्णय आपले उपक्रम चालतात. पण शेवटी झालं काय पाहिजे, त्यातून त्या उपक्रमात सामील होणाऱ्यांना सगळ्यांना ही वृत्ती मिळाली पाहिजे की देशाच्या हिताकरता ही तनू खर्ची पडो, तुझ्या समची आमची तनू ही देशकारी पडो. टिळकांनी स्वतःचा विचार न करता अक्षरशः देह तिळतिळ झिजवणारे परिश्रम आयुष्यभर केले. तसा तो देह झिजवता यावा याकरता 1 वर्ष शिक्षण सोडून व्यायाम केला, ते शरीर कमवलं, कमवून ते खर्च करून टाकलं. चंदनाचं लाकूड विकत आणून आपण ते उगाळून उगाळून सहाणेवर जसं खर्च करून टाकतो, तसं त्यांनी देशहिताकरता आपलं सगळं काही शरीर मन बुद्धी खर्च करून टाकली. असा माणूस या उपक्रमातून निर्माण झाला पाहिजे हे सतत मनात ठेवून हे केलं पाहिजे. कारण कार्यक्रम किंवा उपक्रम करताना लोकांचा विचार करावाच लागतो ना. आपण कार्यक्रम करून कोणी आलंच नाही तर काय होणार, त्याच्यामुळे तिथे लोक आले पाहिजेत ही आवश्यकता असते. ते लोक आले पाहिजेत आणि आम्ही त्यांना जे द्यायचं ठरवलं आहे तेच दिलं पाहिजे. या दोन्हीमध्ये एक संतुलन साधावं लागतं. ते नाही साधलं तर लोक येत नाहीत किंवा लोकप्रियतेमागे आपण वाहून जातो. म्हणून कार्यक्रम करतो आपण, आता इतके वर्ष झालं मंडळ चालू आहे, त्याच्यामुळे ते आपोआप आता हे कार्यक्रम होत राहणार. सवय लागल्यावर एखादं काम जसं सवयीनी चांगलं होतं तसे ह्या गोष्टी सवयीनी चांगल्या होणार. पण सवयीनी गोष्ट चांगली होते त्यावेळेला एक नुकसानही होतं की सवय लागल्यामुळे कदाचित विचार करावा लागत नाही. तर प्रत्येक कृती करताना आपल्याला विचार करावा लागतो. पण ज्या सवयीच्या कृती आहेत, मी बोलतो आहे आता हे माझे हात हालत आहेत आपोआप, तर ते मी विचार करतो नाही हलवत आहे, ती सवय आहे. तर विचारांचा लोभ होतो. विचारांचा लोभ झाल्यावर एखादी सायकल जसे स्टँडवर लावून पायडल फिरवलं तर सायकलीचं चाक फिरतं पण सायकल पुढे जात नाही. तसं कार्यक्रम उपक्रम होत राहतात पण निर्मिती होत नाही. म्हणून हे संतुलन साधण्याकरता आपल्या मनामध्ये हे सगळं स्पष्ट ठेवून चांगलं चालूच आहे काम, ते काम तसंच पुढे चाललं पाहिजे. कारण लोकमान्य टिळक त्यांचा काळ जरी वेगळा असला तरी
ज्या गुणसंपदेच्या आधाराने तो काळ त्यांनी सार्थक केला आणि त्यातून आजपर्यंत लाखो लोकांना प्रेरणा मिळत असते, असं ते जीवन आहे जे जीवन कोणत्याही राष्ट्राला सदा सर्व काळ आवश्यक असतो. जो असा माणूस असतो तो कधीच जुना होत नाही, तो कालबाह्य होत नाही. 8000 वर्षापूर्वी आजच्या गणनेप्रमाणे राम होऊन गेले तर रामांसारखे आता धनुष्यबाण घेऊन आपण नाही फिरत, ही गोष्ट खरीच आहे. पण रामासारखं सत्यवचनी असणं, रामासारखं कर्तव्यप्रेमी असणं, हे ही गरज कधी संपणं. म्हणून रामायण अमर कथा आहे. तसं लोकमान्यांचंही जीवन हे आपल्या राष्ट्राचे अमर आदर्श आहेत, त्या आदर्शांमध्ये बसणारं जीवन आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण जागवलं पाहिजे. त्याकरता टिळक स्मारक मंदिर चाललं पाहिजे. सवयीनी आणखी उत्तम चालेल, पण सवय असताना सुद्धा त्याच्या मागचा विचार हा मनात ठेवला पाहिजे. एवढी एक गोष्ट माझ्या मनात आली, ती तुमच्या पुढे ठेवली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.